नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज ठाकरे गटाचं आंदोलन आहे, हा थेट महानगरपालिकेवरती धडकणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी महिला कार्यकर्त्या आणि माजी नगरसेविका अरुंधी दुवडकर देखील आहेत. काय सांगाल तुम्ही, आज आंदोलन करत आहात कशा प्रकारे? आंदोलन करत आहोत म्हणजे आज हा प्रशासनने एक वर्ष बसलं आहे, जे आमच्या नगरसेवकांचं इलेक्शन वगैरे काही घेतलं नाही आणि हे प्रशासन जी लूट करत आहे. आणि लूट कुठे करत आहे? तर दिल्लीत. आमचा मुंबईचा बसा दिल्लीत का जातो आहे? मुंबईकरांनी करायचं काय? खाली डोकं भरपाई करायचे यांचे? किती वेळा आम्ही करणार आणि किती सोचणार? त्याच्यासाठी आज आम्ही आमची जी लूट करताय बीएमसीची, त्यासाठी आमचा मोर्चा चाललेला आहे आणि आदित्य साहेबांच्या आदेशानुसार आम्ही चाललो. 25 वर्ष देखील तुम्ही एकत्र होतात, तेव्हा तुम्ही देखील घोटाळे केले असे देखील तुमच्यावरती आरोप केले. कोणी केले? केले तर त्याने दाखवावे. ते पण होते ना आमच्याबरोबर, तेव्हा काय दूध पियत होते, बाटली की झोपले होते, काय करत होते ते? आम्ही पण होतो त्यांच्याबरोबर, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण त्यांनी काय केलं आमच्यासाठी ते सांगा. आज त्यांनी आमच्या बाटली सुरा खोपसले, ते उगाच सांगतायत मोठेपणाने की त्यांनी खोपसले. पण तुम्ही आतल्या गाठीच्या आज एकनाथ शिंदे काय आहे? आमच्यामुळे तर आहे. आज त्याने बाळासाहेब करतो आणि त्यांच्या मुलाला रडवतो, काय त्याच्यात राहिला याच्यात तुम्ही सांगा. संपूर्ण मुंबईभर देखील रोषणाई केली गेली ह्या प्रकारे, ह्या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसे बघता? काय बघणार आता, पाहूश येईल तेव्हा. तुम्हीच बघाल ना मीडिया, काय होईल ना, काय शोक लागून लोक मरतील किंवा काय? मुंबईत काय अंधार राहता? आम्ही होतो मुंबईत आणि लाईटीस हायलाईट सगळ्या लावल्या होत्या. आता त्याचे कुठे काय माहीत नाही. आता फडणवीसचं ऐकतो की कोणाचं ऐकतो आम्हाला माहीत नाही. पण ही रोषणाई आमच्या मुंबईसाठी नाही, ही देखाव्यासाठी त्यांनी केलेली आहे. पहिल्याच पावसात पाहिलं गेलं तर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं असं दिसून आलं, तर ह्या प्रकारे तुम्ही कसं? कुठे पाणी भरलंय तुम्ही आम्हाला दाखवा. आमच्या आम्ही आता वर्षभर आता ते म्हणत असतील ना, तर त्यांच्या राज्यात त्यांनी बघावं ना. आता ते म्हणतात ना आता ऍक्सिडेंट झाले की आता चालले आहेत. आता मला वाटतं कालच बस कोसळले बुलढाण्याला, ते आज गेले भेटायला. याच्या आधी कुठे होते? आता आमचा मोर्चा म्हणून दाखवायला गेले तिकडे का? आता शिवसेना मोर्चा काढते आणि आम्ही तिकडे गेलो, हेच दाखवायचं आहे त्यांना. दुसरं काय? आणि पाणी तुंबलं आता त्यांनी बघावं ना. आदित्य साहेबांनी काम केलं नाही, उद्धव साहेबांनी काम केलं नाही, मग ते करतात तर त्यांच्या राज्यात पाणी तुंबलं आहे. वर्षभर त्यांचं आहे सरकार, त्यांना विचारायला पाहिजे प्रश्न लोकांनी. महानगरपालिकेचे एफडी फंड देखील तोडण्यात आली आहे, काय बघतो? मग तेच, त्याच्यासाठीच आज आम्ही मोर्चा घेऊन चाललो की आमचा एफडी फंड तुम्ही कसा काय फोडू शकता. त्याच्यासाठीच आम्ही आज त्यांच्यावर आयुक्तांकडे चाललो आणि आयुक्त काय उत्तर देतील त्याच्यावर आमचा विश्वास आहे. मला वाटतं ज्या पद्धतीनं रस्त्याच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे, मुंबईचं ब्युटिफिकेशनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुत्तेदारांना पोचण्याचं काम झालेलं आहे, कारण या सगळ्याविरुद्ध आवाज शिवसेनेनं उचललेला आहे. कारण या मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशा पद्धतीनं वर्तणूक एक वर्षात या गद्दार सरकारने केलेलं आहे, त्याच्याविरुद्ध शिवसेना आज आवाज उठवते. बिलकुल, कारण मागच्या वेळेस बघा आदित्य साहेबांनी पूर्ण लक्ष दिलं होतं, मुंबई तुंबली होती का? इथं अजून तर छोटासा पाऊस झालेला आहे तरी मुंबई तुंबलेली आहे. आणि ते ठाणे तर जाऊन बघा, अर्धे बुडलेले कमरेपर्यंत. अजून तर येऊ द्या मोठा पाऊस, मग काय काय होतं बघा. 25 वर्षानंतर पहिलाच मोर्चा मुंबई महानगरपालिकेवरती. बिलकुल, तो काढावा लागलेला आहे आम्हाला, कारण एक वर्ष झालेलं आहे ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची भजभजपुरी एक वर्षात यांनी माजवलेली आहे, त्याच्याविरुद्ध आवाज तर आम्हाला उठवा लागेल. अहवाल आहे 1200 कोटींचा, एकीकडे तुमच्या चौकशी सुरू असताना अशा प्रकारचा मोर्चा पुन्हा एक आहे. हे पहा, 1200 कोटीची चर्चा व्हावी, तपास व्हावा, परंतु हे करत असताना नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका याचा पण तपास व्हावा. यांनी सुद्धा काय काय दिवे लावले हे तपासले पाहिजे. शोर मचाय शोर अशा प्रकारची टॅगलाईन आणि जनाक्रोश मोर्चा सुद्धा या मोर्चाच्या विरुद्ध काढण्यात आला होता. मात्र मी म्हणेल उलटा चोर कोटवाल को डाटे. तुमची भूमिका काय? एकंदरीत 25 वर्ष तुमची सत्ता? सत्ता आमची होती बरोबर आहे, पण आता तुम्ही बघताय की मागे जेव्हा काय महापालिकेचा आता बोला आता हातात का पूर्ण घेतल्यात, तर शिंदे साहेब असे स्वतः बोलायचे की बाबा आम्ही सगळं सुशोभीकरण आम्ही सगळं हे केलं म्हणून. आता जेव्हा पाणी तुंबलं तेव्हा त्यांना कळलं का की हे सगळं म्हणजे आपले आदित्य साहेबांमुळे वगैरे होतात, एवढे वर्ष म्हणजे काय करत होते. आता तुम्ही सुशोभीकरण बघा ना, जिथे पाहिजे तिकडे सुशोभीकरण गरजच नाही आहे. काय काय ठिकाणी पेवर ब्लॉक बदलले गेले आहेत, तिकडे रस्ते चांगले आहेत, तिकडे काय काय कॉन्ट्रॅक्ट देऊन स्वतःच्या माणसांना वगैरे देऊन बिल्डरला आणून वगैरे आमेश देऊन वगैरे त्यांनी घोटाळे करून हे केलेलं आहे.
कोठे असेल सुशोभीकरण लाइटिंग चांगलं, मात्र पहिल्याच पावसामध्ये मुंबईत उमली. हा त्याकडे कसं पाहतात एकंदरीत? नाही, काही चांगलं झालं ना तर शिंदे सरकार, आणि काय वाईट झालं तर आहे ठाकरे सरकार. आणि हा शिंदे आहे कोण नेमका? मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्ष सत्ता असताना तुम्हाला पहिल्यांदा मोर्चा काढावा लागतोय. एकीकडे पहिल्या काळामध्ये कोविडच्या काळात तुमच्या भ्रष्टाचाराची नाही, ते पूर्ण दुनिया बोलते ना की घोटाळे कोणी केले आणि काय केले.